तुम्ही काय चिंता करू नका. तुम्ही तुम्हाला म्हणाल जयंत पाटील हे काय चाललंय, सत्ता नव्हती तरी आम्ही आणि सत्ता गेल्या सत्ता तुमच्याकडे आल्यावर आमच्या पुढे ही करते. तुम्हीच म्हणणार बोला. मी हे यासाठी सांगतोय की महाराष्ट्रात काल परवा ज्या विधान परिषदेच्या मतदान झालं त्या मतदानात राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि काँग्रेसच्या आघाडीत 5 पैकी 4 जागा निवडून आल्या. या महाराष्ट्रातले सगळ्यात साक्षरी लोक आहेत, पदवीधर, त्यांनी या भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाच्या विरोधी निकाल दिला, शिक्षकांनी यांच्या विरोधात निकाल दिला. एकच सीट त्या कोकणात आली, त्या कोकणातल्या एका सीटला किती खर्च आला निवडून येणाऱ्याला विचारा तर तुम्हाला कळेल कशामुळे सीट निवडून आली. पण पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात जनतेनं या सत्तेच्या सरकारला नाकारलेलं आहे. हे सरकार चुकीच्या पद्धतीने सत्तेवर आले याच्यात कोणाच्या मनात शंका नाही. या देशामध्ये कधी असं घडलेलं नाही की 40 जणांनी पार्टी बदलली, त्यांच्या पार्टी बदलण्याच्या कृतीवर निर्णय होण्याच्या आधी विधानसभेमध्ये सभापतीच्या खुर्चीवर बसलेल्या उपसभापतींनी काय निर्णय घोषित केला की माझ्यासमोर मतदान झालेलं आहे, शिवसेनेचा व्हीप डावलून या 40 जणांनी मतदान केलेलं आहे आणि निकाल पुढे असा असा आहे. म्हणजे ऑटोमॅटिक हे सदस्यत्व त्यांचं जाण्याची कृती व्हायला पाहिजे होती, पण ते न होता आज बेकायदेशीर सरकार या राज्यात चालू आहे. आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे की यांनी घेतलेले यांच्याकडून कॉन्ट्रॅक्ट घेणं यांच्याकडून कामं करून घेणं हे सगळे रिव्हर्सिबल, एक दिवस सुप्रीम कोर्टाचे ज्या दिवशी निकाल होईल ना ते एकनाथ शिंदे आणि पहिले 16 जण त्यांच्यावर एक केस चालू आहे, हे डिस्क्वालिफाय झालं की हे सरकार कोसळणार आहे. असं ज्या दिवशी होईल त्या दिवशी महाराष्ट्रामध्ये तिकडे गेलेली लोक इकडे आल्याशिवाय राहणार नाही.